मानसिक रूप से बीमार महिला पर अत्याचार करने वाले आरोपी को भंडारा पुलिस ने गिरफ्तार किया है। इस बीच भंडारा पुलिस ने मामले में आरोपियों को पकड़ने में कामयाबी हासिल की है। आरोपी की पहचान ऑटो चालक बसुराज पंडरी नंदेश्वर के रूप में हुई है। पीड़िता की हालत स्थिर है और उसका जिला अस्पताल में इलाज चल रहा है। भंडारा पुलिस स्टेशन के अंतर्गत 230/2023 कलम 376-354-201 भादवी गुन्हा दाखिल झालेला आहे। यामध्ये गणेशपूर परिसराचे मागचा जे जंगलचा एरिया आहे तिकडे एक महिला मिळालेली होती जे नग्न अवस्थेमध्ये होती। ती महिलाची जे मिसिंग रिपोर्ट आहे ते 30 तारखेला दाखल झालेली होती आणि त्या महिला 30 तारखेचे दुपारी 3:20 पोलिसांना मिळालेली होती। त्याचे शरीरावर काही कपडे नव्हते आणि जेव्हा त्यांचे कपड्याचा शोध लावला ते त्यापासून 50 मीटरवर त्यांचे कपडे मिळाले। ते कपडे पण फाटलेले होते। महिलांचा मेडिकल केला, मेडिकलमध्ये असा निष्पन्न झाला की त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे। पण जे महिला आहे ते बयान देण्याची अवस्थामध्ये न होती। महिलाची जे IQ लेवल आहे ते कमी आहे। ते बोलण्याच्या अवस्थामध्ये आतापर्यंत पण नाही आहे। ते ICU आहे आणि आरोपीचा आम्ही शोध लावला। काही CCTV फुटेजेस आम्ही चेक केले आणि जे त्या एरियामध्ये त्या परिसरामध्ये जे विकृत मानसिकता जे लोक आहेत त्यांना आम्ही इंट्रोगेट केला आणि एक ऑटो आम्हाला मिळाला जे 28 तारखेला तिकडे गेला होता आणि 5 तासानंतर ते परत आला होता। त्यांना आम्ही इंट्रोगेट केला आणि जे त्या ऑटोचा जे चालक आहे बसुराज पंडरी नंदेश्वर वय 57 वर्ष धंदा ऑटो रिक्षा चालक रहणार रमाबाई आंबेडकर वॉर्ड भंडारा त्यांना इंट्रोगेशनमध्ये गुन्हा कबूल केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या महिलांना ते तिकडून त्यांचे ऑटोमध्ये बसून तिकडून घेऊन गेले होते आणि त्यांनी त्यांचा रेप केला आणि तिकडे ते परत एकटा आले। असा या गुन्हा निष्पन्न झालेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे। महिलांचा मेडिकल चालू आहे। महिलांची कंडिशन आता इम्प्रूव्ह होत आहे। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधाल लोरे की रिपोर्ट।